भासता ऊन वाटे तले सावली भासते मला भेटली, मैत्री केली, मग तो रेस्टॉरंट मधला केक। आपण गेल्या 4 वर्षात असं एकदाही घडलं नव्हतं। आपल्याला भेटायला हवं का? तू, मी, निखिल, विधी, मला काव्या परत हवे। मी लिहिलेली काव्य, माझे शब्द असणारी काव्य, मला माझी काव्य परत हवे। मला नाही वाटत त्याने काही साध्य होईल। हे गोगाच अननेसेसरी गेट टुगेदर झाल्यासारखं, त्याच्या पलीकडे काहीच नाही। काव्या, मी जेव्हा तुला निखिल बद्दल विचारलं होतं तेव्हा तू म्हणाली होतीस की तुला हे सगळं कधीतरी थांबवायचं आहे। तू हेही म्हणाली होतीस की कसं थांबवायचं हे तुला माहिती नाही। निखिल थांबलाय अजून नाही, त्याला थांबायचंय। असं कोण म्हणत? असा तो वागतोय। आय डोंट थिंक सो। काव्या, निखिलला खरंच थांबायचंय। अच्छा, म्हणजे त्याला थांबायचंय आणि मी त्याला पकडून ठेवलंय। शेवटी मीच चुकले ना? आत्ता ती चर्चा नाहीये। असं तुला वाटतंय? चूक, चूक हा एक असा शब्द आहे ना काव्या, जो कृती केल्यानंतर अर्थ घेतो। मला त्याच्यात रस नाही। मला तुला इतकंच सांगायचंय की तुला ही सवय सोडावी लागणार। सवय? यू मीन मी अडिक झालीय? हो, तुझी नजर सतत माझ्या पलीकडे काहीतरी शोधते। ती सतत निखिलला शोधते काव्या। तुझ्या पलीकडे मला काही दिसूच शकत नाही आणि निखिल तर नाहीच नाही। पण खरं सांगू, मी फक्त बोलू शकते। कृती काहीतरी वेगळीच होती। मला तुला इतकंच सांगायचं काव्या की या सगळ्यातनं काहीही साध्य होत नाहीये। मला कळतच नाहीये आपल्याला साध्य काय करायचंय। आपल्याला आपलं नातं टिकवायचंय। तुटलंय? जुळलेलं असणं आणि जुळल्यासारखं वाटणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत काव्या। तुला निखिलला भेटून काय समजलं? त्याचा जीव गुदमरतोय। इज इट असं म्हणाला का तो तुला? शब्द ते नव्हते पण भावना त्याच होत्या। तुझं त्याच्या बायकोला भेटणं त्याला पटलेलं नाही। कारण तो घाबरतो त्याच्या बायकोला आणि तिच्यासाठी त्यांनी आमचं रिलेशन संपायचा निर्णय घेतला। कारण काहीही असो काव्या, सत्य हेच आहे की तो परत फिरतोय, तुलाही परत फिरावं लागणार। पण मी कुठेच गेली नाहीये। काव्या, काव्या, नीट लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय प्लीज। ज्या दिवशी निखिल तुला विसरून तुझ्या समोर असूनही तुला बघणार नाही, त्या दिवशी तुझ्या लक्षात येईल की काव्याला चेहरा नाही, काव्याला भावनाही नाहीत, काव्या एक शून्य आहे। त्या दिवशी तुला खूप खूप त्रास होईल।
तुला खात्री आहे तो दिवस येईल म्हणून? तो दिवस नाही आला तर आपण एकत्र येऊ नाही शकणार. तुझं स्वतःच एक आयुष्य आहे काव्या. तू तुझं आयुष्य गमावतीस, मी माझं आयुष्य गमावतोय. हे सगळं माझ्यासाठी स्वीकारणं फार सोपं फार सहज नाहीये. मी आपण फार दिवस असं नाही जगू शकणार काव्या. मला सोडून जाशील? याचं उत्तर तुला माहिती आहे. एक सांगू? फक्त सोबत राहा. मला तू तुझ्या नावाच्या अर्थासकट हवायस. अख्खा मला सवय झाली आहे त्याची. विश्वास, मी प्रयत्न करीन. मी प्रयत्न करीन की त्या निखिलची सवय तुटावी म्हणून. नाही जमलं तर तू बदलू नकोस. तू तुझ्या नावासारखाच राहा प्लीज. आपण एकत्र होतो, एकत्र आहोत आणि एकत्र राहणार. आलेच मी. कुठे चाललेस? ते ऑफिस. आपण शॉपिंगला जाऊया. ओके. पण ते एकत्र गेट टुगेदर वगैरे नको. हा प्लीज, मी चेंज करते. कीप स्माइलिंग विश्वास, कीप स्माइलिंग. तुला सांगतो चंद्रकांत, अरे अशी वन हँड रमी. अरे गुलाम किंवा राणी कधी येईल याची वाट बघत होतो. आणि गुलाम आला की अशी रमी झालीच म्हणून समजा. आणि गुलाम आला आणि रमी झाली. अरे निखिल मला सापडलास. अरे तुला सांगतो काय मस्त आज रमी लागले म्हणून. ऐक, एक मिनिट काका. अहो काकू सांगत होत्या की काका कुठे रम्मी खेळत बसलेत का बघून ये जरा. या, हे असं असतं बघा. लग्न झालेला पुरुष म्हणजे जोकर असतो, जोकर. बायका गरज पडेल तेव्हा नवऱ्याला या सिक्वेन्स मधून त्या सिक्वेन्स मध्ये फिरवणार. येतो जाऊन येतो. बाबा काका म्हणजे संधी मिळाली की गप्पा मारत बसले ना. मोठा गोड माणूस आहे रे. शिवाय एथिकल. एथिकल म्हणजे एथिक्स पाळणारा, कधी चहाडी चुगली न करणारा. बघ ना, म्हणजे तू इथे पार्किंग लॉट मध्ये तासन तास मोबाईल वरती बोलत असतोस, याची कधी चुगली नाही केली त्यांनी आपल्या घरी येऊन. ऑफिसचे कॉल्स असतात आबा. बस काय बघ नी आबा, कागद फाटले. ते नीट जुळव आणि वाच. काव्या जेव्हा विधीच्या केक शॉप मध्ये केक आणायला गेली होती ना, तेव्हा तिनं लिहिलंय हे. विधीनी वाचले काय म्हणाली? तुला कसलं टेन्शन आलंय निखिल?
काव्यानी हे लिहिल्यात की काव्यानी हे लिहिलेलं विधीने वाचल्याच हे असलं काही वाचायची विधीला सवय नाही का 1945 ची मुजकी नाही आहे ती आता मॉडर्न आधुनिक विचारांची आहे हा तिच्यावरती परंपरेचे अत्यंत खोल संस्कार आहेत पण तिचे विचार अत्यंत मॉडर्न आहे आणि सुधाकरची मुलगी आहे ती सुधाकरला ओळखतोस ना अरे मोठा माणूस अत्यंत हुशार खूप छान वाचन असलेला पिन टू पियानो प्रत्येक गोष्टीची अप टू डेट माहिती ठेवणारा आणि तू असं बोलतोयस बाबा मला माहिती आहे विधी त्याची मुलगी आहे लक्षात आहे ना काय म्हणाली ती काहीच नाही कदाचित तिला जे प्रश्न पडले होते ते ती स्पष्टपणे मला विचारू शकत नसेल काय प्रश्न अब तुम्ही प्लीज स्पष्टपणे बोलाल का काय बोलायचं ते काव्याचे आणि तुझे नक्की काय संबंध आहे काहीच नाही तू इथं आपल्या सोसायटीच्या बाहेर पार्किंग लॉट मध्ये ज्या पद्धतीनं मोबाईल वरती बोलत असतोस किंवा तू काव्याशी ज्या पद्धतीनं बोलत असतोस ते सगळं मी सुद्धा पाहिलंय आणि ऐकलंय रे किंवा गेले 2-4 दिवस तुझ्या वागण्यामध्ये जो एक रेस्टलेसपणा आलाय ना कामाचं टेन्शन येते काव्या त्या दिवशी आपल्या रेस्टॉरंट मध्ये आली होती ती मूर्ख आहे तो तिचा नवरा विश्वास उगाच मोठेपणा घेऊन फिरत असतो भेटला असतो त्याला हो म्हणजे काहीतरी घडलंय किंवा काहीतरी घडून गेलंय मला हा जॉब सोडायचा का कारण कंटाळा आलाय मला कशाचा काव्याचा तुम्हाला आबा तुम्ही प्लीज फाटे फोडू नका अरे मी तुला समजून घेतोय राजा हो पण ते कॉम्प्लिकेटेड आहे काय तुला समजून घेणं की तुझं आणि काव्याचं तुमच्या वर्क प्लेस मध्ये असलेलं रिलेशनशिप काय कॉम्प्लिकेटेड आहे आबा मला माझे निर्णय घेऊ द्या त्या मागची कारण आपण चर्चेत नको आणायला चालेल निखिल 15 वर्ष शिक्षक होतो मी आणि त्यानंतर प्रिन्सिपल या विषयावरती तुझ्याशी बोलण्याची कधी वेळच आली नाही पण या पेशानं एक गोष्ट नक्की दिली मला विद्यार्थी ओळखण्याची नजर कॉपी करणारा खोट बोलणारा गृहपाठ न केलेला विद्यार्थी एका झटक्यात ओळखायचो मी खोट बोलायला खूप होमवर्क करावं लागतं आणि त्या एका विषयामध्ये लहानपणापासून खूप कच्चा आहेस खोट नाही बोलताय तुला अबा मी खोट नाही बोलत आहे मी आणि काव्या आम्ही दोघं एका वर्क प्लेस मध्ये एकत्र काम करतो दॅट्स इट ते सोडलं तर आम्हा दोघांमध्ये दुसरं असं काहीही नातं नाही आता निघायचं का ही हल्लीची मुलं आपल्या समोर आपला बाप बसलाय हे सुद्धा विसरतात सीरियली लाइक दिस या आई थिंक इट्स अ गुड कलर हो मस्त दिसतं ना हो आम्हाला
हॅलो. वी नीड टू मीट. आत्ता? आवडेल मला. हे जोक्स नको येतात. आपण उद्या सकाळी भेटतोय ऑफिसच्या आधी कॅफेमध्ये. आर यू शुअर? येस आय एम शुअर. उद्या सकाळ कॅफे. ओके. विश्वास, त्याला उद्या मला भेटायचंय ऑफिसच्या आधी. मला लवकर निघावं लागेल. अचानक? म्हणजे ऑफिसच्या आधी भेटूया म्हणाला ना, म्हणून विचारतोय. मला माहिती आहे ना तो कसा आहे. इतक्या सहजासहजी तो मला विसरूच शकत नाही. नको काव्य, इतकं प्रेम करू नको स्वतःवर. प्रेम असा दागिना आहे ना जो नेहमी दुसऱ्याच्या अंगावर सजवायचा असतो. आपण स्वतः तो घातला की किंमत कमी होते. प्रेमाची नाही, जो खूप आणि खूप प्रेम करतो ना त्याची. प्रेम केल्याने काहीच कमी होत नाही. विश्वास हवा आणि तो माझ्याकडे आहे. विश्वास जपणं खूप महत्वाचं काव्य, कारण तो आरशासारखा असतो. एकदा तुटला ना की मग कोणी स्वतःला नीट बघू शकत नाही. पुन्हा विषय काढला होता. काय ठरतय आता प्रमोशन नंतर? विधी, आपण उद्या ब्रेकफास्टला बोलूया. मला लवकर उठायचंय. ओके. आबा आले का रे? आले असतील. मग ते काय म्हणाले? म्हणजे त्यांना माहितीये ना माई असं का बोलतात. उद्या बोलूया. तुझ्या मनाला समजेल आणि हृदयाला पटेल असं कारण दे आणि मग ब्रेकअप कर. मी आपल्या मधलं नातं तोडायला आलो होतो, तोडतो आहे. माझ्यासाठी ते तुटलंय. तिनं काल रात्री तुला फोन केला, उद्या महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, मला अर्जंट फोन करायला सांगितलं. आणि आज मी ऑफिसमध्ये गेलो तर काहीच नव्हतं. निखिलच्या आईने केलाय चहा. रिअली? खूप छान झालं. निखिलला पण चहा किती आवडतो. नाही, ती तुला मोजायला आली होती. माझी ज्या पुरुषांबरोबर अफेअर चालू आहेत ना, त्यांच्या बायका कशा आहेत हे बघायला मी अशीच जाते. त्या म्हणाल्या की तुम्ही खूप लकी आहात, तुमच्या लाईफ मध्ये निखिल सर आहेत, त्याचे आई बाबा आहेत. मुळात प्रमोशन कोणाचं झालंय? निखिलचं. काल काव्या मॅम आल्या होत्या ना, तर केक वरती काय मॅटर लिहायचं हे ठरवत होत्या. एवढ्या कन्फ्यूज होत्या त्या. बाप रे, असं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, सवय झाली आहे तुझी. मी तेच सांगतो, हे प्रेम नाहीये, ही सवय आहे. निखिल, तू तिला भेटायला चाललायस? तिला? कोणाला? काव्याला. शिक्षक कॉपी करताना पकडला गेला तर तुम्ही काय कराल? अरे बापरे, असं झालंय का? काय झालंय? बाबा, तुम्ही खोटं का बोललात? खोटं?